देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळच्या कर्तबगार महिलेशी संवाद साधणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी मध्ये यवतमाळ, वर्धा व नागपूर येथील महिलांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवारी व्हिडिओद्वारे संवाद साधतील. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःची आर्थिक उन्नती साधणाऱ्या संघर्षशील महिलांशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट संवाद साधणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महिलांमध्ये प्रधानमंत्र्यांसोबत होणाऱ्या संवाद कार्यक्रमाविषयी प्रचंड उत्सुकता असून गुरुवारी 12 जुलैला सकाळी 9:30 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद अंतर्गत शेळीपालन व्यवसायात पशुसखी असलेल्या रंजना बाबूराव कामटी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील. रंजना या यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील कोळी बुद्रुक गावच्या रहिवासी असून त्या गजानन महाराज महिला स्वयंसहायता गटाच्या सदस्य आहेत. लग्नानंतर त्यांचे कुटुंब विभक्त झाल्यानंतर 1 एकर कोरडवाहू जमीन त्यांच्या वाट्याला आल्याने इतरांच्या शेतात मजुरी करून त्या संसाराला हातभार लावायच्या. पतीने रोजमरुजीस विरोध केल्याने रंजनाने 2007 साली गाभण बकरी घेऊन बकऱ्यांची संख्या वाढविली. त्यानंतर 2012 साली त्या महिला स्वयंसहायता गटाच्या सदस्य झाल्या. त्यात महिना 20 रुपये गोळा करण्यासाठी त्या रोजचा 1 रुपया गोळा करायच्या. त्या शेळीपालन करायच्या म्हणून ग्रामसंघाने त्यांना पशुमुखी म्हणून निवडले. जेव्हा मी माझ्या गावामध्ये आले, सर्व शेत माझ्या गावाचं केलं, त्यावेळेस माझ्या गावामध्ये फक्त 20 बकरी पालक होते आणि 150 बकऱ्या होत्या. पण मला असं वाटलं की मी या 150 बकऱ्यावर जरी काम केलं तरी मी 3x रक्कम मिळू शकतो या बकऱ्याची. तर मी कॉम्पिटिशनचं काम करणं सुरू केलं. तेव्हा मी जास्त जास्त व्यवस्थापनावर काम केलं, डिवॉर्मिंग, लसीकरण, वेळोवेळी त्यांना सेवा देत गेली. तेव्हा बकरी पालकांच्या लक्षात आलं की आपण सेवा घेतल्याने आपलाच लाभ होणार आहे. त्यानंतर जेव्हा मी आमच्या गावामध्ये पिल्ल्यांचे वजन करत होती, पिल्ल्यांचे वजन करत असताना 1.5 किलोचं पिल्लू फक्त आमच्या गावामध्ये येत होतं. पण जेव्हा आता माझी ऍक्टिव्हिटी जेव्हा दाना मिश्रण पासून 4 डिवर्निंग लोक सेवा घेतात, तर आता माझ्या गावामध्ये 3 ते 4 किलोचं पिल्लू जन्माला येत आहे. सुरुवातीला कुटुंबियांचा विरोध असतानाही रंजनाने पशुसखीचे प्रशिक्षण घेतले. त्यातून आत्मविश्वास बळावल्याने रंजनाने गावात बकऱ्यांवर प्राथमिक उपचार सुरू करून अनेक महिलांना प्रशिक्षित केले. त्यांना उमेदकडून मानधन मिळू लागले. त्यानंतर रंजनाने उन्नत शेळीपालन सुरू केले. गावातील सुदृढ शेळीला पूर्वीपेक्षा 2x भाव मिळू लागला. शेळीचे खत शेतीत वापरल्यानेही फायदा झाला. गावात सध्या 50 पशुपालक झाले असून 345 शेळ्या आहेत. पशुपालकांना त्याद्वारे वार्षिक नफ्यात 75,000 वाढ झाली आहे. रंजना स्वतः वार्षिक 2 लाख रुपये कमावते. सुरुवातीचा काळ बदलून रंजनाच्या आयुष्यात चांगले दिवस आले आहे. मुलांचे चांगले शिक्षण व गरजा त्या भागवतात. रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी पातीवर झालेला उपचार खर्च त्यांनी केला आणि कठीण परिस्थितीतही खंबीरपणे त्यांनी कुटुंब सांभाळले. आज रंजना कामडी यांचा मान गावात वाढलेला आहे. एक पशुसखी कुणी डॉक्टर म्हणून त्यांना संबोधतात. चूल आणि मूल यात गुरफटणाऱ्या महिलांसमोर त्यांनी नवीन हिंमत, धाडस आणि ऊर्जा जगविण्याचे काम त्या उमेदच्या सहकार्यामुळे करू शकत असून त्या आपली कहाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सांगून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.